राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. खोदकाम करताना मंदिराशेजारी गुहा आणि दोन खोल्यांचं तळघर आढळून आलं. त्यामध्ये भुयारी मार्ग, जुन्या काळातील चौकटी, दगडी खांब आहेत. 200 वर्षांपूर्वीची ही वास्तू असल्याचा निष्कर्ष आहे. हा भुयारी मार्ग चक्रेश्वरवाडी इथल्या महादेव मंदिराला जोडला असल्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागानं याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायतीनं केली आहे. राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरील टेकडीवर ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. सोमवारी त्याचं खोदकाम करत असताना मंदिराशेजारी गुहा आणि दोन खोल्यांचं तळघर आढळून आलं. त्यामध्ये भुयारी मार्ग, जुन्या काळातील चौकटी, दगडी खांब दिसून आले तर सरपटणाऱ्या प्राण्याची अंडीही आढळून आली. जमिनीपासून खाली 10 ते 12 फूट अंतरावर तळघर असून पुढे जाण्यासाठी मार्ग आहेत, मात्र पडझड झाल्यानं मातीचे ढीग दिसून येत आहेत. जुन्या काळातील हे बांधकाम असून सुमारे 200 वर्षापूर्वीच्या विटा आहेत. याची पुरातत्व विभागानं चौकशी करावी आणि त्याचं संवर्धन करावं अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनानं केली आहे. दोन खोल्यांच्या बाजूला असणारा भुयारी मार्ग खुला केला असता जुन्या काळातील अनेक वस्तू तिथं दिसून आल्या आहेत. आत अंधार असल्यामुळं पुढं जाणं धोक्याचं आहे, त्यामुळं भुयारातून आत गेलेल्या तरुणांनी सावधगिरी बाळगत आतील माहिती घेतली. आत ऑक्सिजनचं प्रमाणही कमी आहे. भुयाराचं उत्खनन करून चौकशी करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे. आज तुरंबे येथे गहिनीनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम चालू असताना बांधकामाच्या शेजारीच एक छोटासा प्रकारचा बोगदा इथून पाठवायचे 90-95 वर्षाच्या वयोवृद्ध माणसं सगळी सांगत होती की इथून पुढे एक बोगदा चक्रेश्वरवाडीला गेला आहे, एक गावात गेला आहे. आज तो बोगदा थोडासा ओपन झाला असता आता आम्ही सर्वजण बोगद्यामध्ये गेलो, तर बोगद्यामध्ये गेल्यानंतर चारी साईडला 4 असे चौकटी खांब आणि आत जाण्याचा मार्ग वेगळ्या वेगळ्या प्रकारे आम्हाला दिसून आलं. तिथे आत गेल्या असताना आम्हाला वेगळ्या प्रकारच्या पंते, ठावकी, वेगवेगळ्या प्रकारचे थोडे साहित्य हे दिसून आलं, तर याची पुरातन खात्याने दखल घेऊन याची चौकशी करावी असे मी तुरंबे ग्रामपंचायत व तुरंबे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो. मंदिराशेजारी जुन्या काळातील गुहा आणि खोल्या असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 200 वर्षांपूर्वीची ही वास्तू असून थोरल्या शाहूंच्या काळातील असल्याची शक्यता अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष संतोष झिपरे यांनी सांगितलं.